तुमच्यावर काही लोकल किंवा पॉलिटिकल प्रेशर आहे का? कारण ज्या शहरासाठी सुविधा आहे त्या शहराव्यतिरिक्त शहराच्या बाहेर जिथं कधीच बसेस जात नव्हत्या पीएमपीएमएलचे तिथपर्यंत आपण बसेस न्यायला लागले. उद्या एस टी सुरू झाली की त्याची व्हायबिलिटी, फायनान्शियल व्हायबिलिटी संपून जाईल. आपण नेमके हे रूट्स कशासाठी सुरू केले? बरोबर आहे, विषय बरोबर आहे. आपण हे विषय 2020 पासून घेण्यात आलेले आहे पूर्वीपासून, आणि बोर्ड आपले जे पीएमपीएलचे बॉडी आहे त्यांनी हा डिसिजन घेतलेला आहे. म्हणून आपण जवळपास 130-140 रूट्स आपण सुरू केलेले होतं. त्यापैकी काही रूट्समध्ये आपला एस टीचे सेवा बंद असल्यामुळे आपण सेवा म्हणून सुरू केलं होतं. आता त्याच्यामध्ये आपण एस टीचे सारखं रेट किंवा 5-10 रुपये कमी रेट, म्हणजे लोकांचे सोय नाही, लोकांचे अडचण नाही होणार, त्यांना सेवा पण भेटतील पण आपला लॉस पण नाही होणार, आपला इक्विवलेंट एस टीचे रेट्स भेटून जाईल, याच्यासाठी आपण ऑर्डर काढलेलं आहे. 1 तारीखपासून ते सुरू होणार. जेव्हा एस टीचे सुरू होतील ये तेव्हा आपण आमचे सेवा मागे घेऊ, एस टीचे सेवा चालू राहतील. आता 78 मार्गामध्ये आपण ते चेंजेस करतोय. आपण पी एम सीचे हद्द 23 गाव वाढल्यामुळे पी एम सीचे 23 गाव पकडून, पी सी एम सीचे हद्द न वाढल्यामुळे त्याचे 5 किलोमीटर पेरिफेरी पकडून त्याच्या पुढच्या रूट्सला आपण मान्यता दिलेली आहे. पुढच्या चार्जिंग स्टेशन चालू झाल्यावर त्यांचे पैसे देणार लागेल. सर, 2 दिवसापूर्वी जे बसमध्ये घटना घडली एका तरुणीचा विनयभंगाची, त्याबद्दल आपण काय ॲक्शन घेतले आणि बसच्या संदर्भात आपण काय सीसीटीव्हीज वगैरे त्याचे काही नियोजन केले का त्याबद्दल? काय चुकीची घटना घडलेली आहे त्याला नक्की तपासणी होऊन जर खरं असेल त्याचं शिक्षा पण व्हायला पाहिजे. आणि असं टाळण्याकरिता आम्ही बसेसमध्ये व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेरा पण आहे त्याचे पण आपण इंडिपेंडेंट चौकशी लावलेले आहे पोलीस चौकशीशिवाय. आणि कंडक्ट रूल्स हे प्रत्येक कर्मचारी, प्रत्येक ड्रायव्हर, कंडक्टर याच्यावर लागू आहे. आपण त्याचे चौकशी करणार आहे, दखल घेणार आहोत. नाही ते आकडेवारी नाही. आता सिटी डिझेल बसेस फ्री करण्याची आम्ही आता वाटचाल करत आहोत. पुढच्या येणाऱ्या आठवडाभरामध्ये आपण सर्व डिझेल बसेस बंद करणार आहोत. जवळपास 41 बसेस आपले उरलेले आहे, बाकी सगळ्या बसेस 10 वर्षाच्या पुढे असल्यामुळे स्क्रॅप झालेल्या आहे. आता पुण्यामध्ये एकही डिझेल बसेस चालणार नाही याच्यासाठी आपण प्लॅन करतो आहे. ₹70 ऑलरेडी आपण रोडवर काढलेले आहे, त्याचे पैसे आपण त्याप्रमाणेच देणार आहोत. पुढच्या चार्जिंग स्टेशन आल्यावर त्यांचे पैसे होणार.